आज आपण ट्रिग्नॉमेट्री सेक्शन जो आहे 11th बेस असणार, तर त्यातलं एक इंटीजर टाईप क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. जनरली जेईमध्ये लास्ट जे 10 क्वेश्चन असतात तर ते इंटीजर टाईप असतात. त्यातले आपल्याला 5 अटेम्प्ट करायचे असतात, त्याला ऑप्शन देत नाहीत. त्याच्याऐवजी त्याचं जे आन्सर आहे ते आपल्याला मेन्शन करावं लागतं. ते आन्सर एक तर पॉझिटिव्ह नंबर, निगेटिव्ह नंबर किंवा झिरोमध्ये असते. तर हा प्रॉब्लेम बघा, टॅन 6 इंटू टॅन 42, टॅन 66 इंटू टॅन 78. आता ह्या प्रॉब्लेमसाठी आपल्याला एक शॉर्टकट वापरायचे आहे, शॉर्टकट यूज करायचे. तर ते पहिल्यांदा सांगतो शॉर्टकट कुठले आहे. टॅन ए इंटू टॅन 60 मायनस ए इंटू टॅन 60 प्लस ए इज इक्वल टू टॅन 3 ए. टॅन ए इंटू टॅन 60 मायनस ए शॉर्टकट मेथड आहे. इंटू टॅन 60 प्लस ए इज इक्वल टू टॅन 3 ए ही मेथड आपल्याला यूज करायची आहे. आता ह्याच्यामध्ये मी काय करतो, पुट ए इज इक्वल टू 6. या इक्वेशनमध्ये ए इक्वल टू 6 ठेवतो. हे इक्वेशन काय होतं, टॅन 6, टॅन 66 मायनस 6 ते 54, 60 प्लस 6 हे 60 मायनस 6 इज इक्वल टू 54, 60 प्लस 6 66 इज इक्वल टू टॅन, इथं 3 ठेवलं तर टॅन 3 आहे, 3 इंटू 6 ते येतं टॅन 18. टॅन 18 त्याला इक्वेशन सेकंड घेतो. आता बघा, ए 6 घेतलं, टॅन 6, 60 मायनस 6 54, 60 प्लस 6 66, 3 इंटू 6 18. आता इथं मी 18 ठेवतो. त्याच्यानंतर नेक्स्ट व्हॅल्यू 18 का ठेवायचं, तर तिथं टॅन 18 आहे, टॅन 54 आहे, त्याच्या मल्टिपलमधले व्हॅल्यू आहेत. इथे 18 ठेवतो, तर देअरफोर टॅन 18 इंटू टॅन 60 मायनस 18 18 इथं ठेवलं, टॅन 18 60 मायनस 18 ते येते 42, 60 प्लस 18 ते येते 78. बघा ना, हे 18 60 मायनस 18 42, 60 प्लस 18 78 आणि 18 इंटू 3 टॅन 54 इक्वेशन थर्ड. आपल्याला काय करायचं, मल्टिप्लाय इक्वेशन्स 2 अँड 3. तर 2 आणि 3 ला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे आपल्याला हे याचा आन्सर मिळतं. तर मल्टिप्लाय कसं करायचं बघा, पहिल्यांदा हे घेतो एल एच एसला एल एच एस मल्टिप्लाय करतो आर एच एसला आर एच एस. टॅन 6, टॅन 54, टॅन 66, टॅन 6 इंटू टॅन 54 इंटू टॅन 66 हे फर्स्ट पार्ट, फर्स्ट इक्वेशन मधले एल एच एस मधले 3 टर्म 6, 54, 66. आता सेकंड 18, 42, 78 टॅन 18 इंटू टॅन 42 इंटू टॅन 78 विच इज इक्वल्स टू, त्याच्या पुढं त्याला मल्टिप्लाय करतो टॅन 18 इंटू टॅन 54, टॅन 18 इंटू टॅन 54. आता कॅन्सलेशन करू आपण, टॅन 18, टॅन 18 कॅन्सल, इवन टॅन 54, टॅन 54 कॅन्सल. आता राहिलं काय बघा, टॅन 6 इंटू टॅन 66 इंटू टॅन 42 इंटू टॅन 78 विच इज इक्वल्स टू 1. तर 1 हे इंटीजर आहे, इंटीजर आहे किंवा त्याला न्यूमरिकल व्हॅल्यू टाईप पण म्हणतो आपण,
असं प्रॉब्लेम आहे. आता हा प्रॉब्लेम कशामुळे सोपं गेला, तर त्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे शॉर्टकट. ही शॉर्टकट जर आपल्याला माहीत असेल तर खूप इझिली आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व करता येतो. हे फक्त लक्षात ठेवा, हे सगळीकडे आहे, साईनमध्ये आहे, कॉसमध्ये आहे, टॅनमध्ये आहे. फक्त साईन कॉसमध्ये 4 येतं आहे, 1/4 तिकडं. बाकी सेम फॉर्म्युला आहे, टॅन ए इंटू टॅन 60 मायनस ए, टॅन 60 प्लस ए इज इक्वल टू टॅन 3. त्यात ए इज इक्वल टू 6 ठेवा, कारण इथं 6 आहे म्हणून मग 6 ठेवलं. टॅन 6, 60 मायनस 6 54, 60 प्लस 6 64, 60 प्लस 6 66 आणि 18. आता तिथे 18 पण आहे म्हणून परत 18 ठेवलं, त्याचं 3 टाइम्स. टॅन 18, 60 मायनस 18 42, 60 प्लस 18 78, ते 54. याला मल्टिप्लाय करायचं, 1 2 3 4 5 6 हे मल्टिप्लाय केलं. इकडे एल एच एस 1 2 3 4 5 6 आणि आर एच एसला फक्त 18 आणि 54 आहे. त्यात यातले जे 2 टर्म्स आहेत ते कॅन्सल होतात, टॅन 18 त्याच्यानंतर टॅन 18, टॅन 18 कॅन्सल, टॅन 54 कॅन्सल, टॅन 6, टॅन 66, टॅन 42, टॅन 78 हे त्याचं ॲन्सर. न्युमरिकल व्हॅल्यू टाईप किंवा इंटिजर टाईप क्वेश्चन आहे, हे त्याचं ॲन्सर आहे. तर हे अशाच पद्धतीचे सगळे प्रॉब्लेम्स आपण जनरली या यूट्यूब चॅनलवरती डिस्कस करतो. आमच्या यूट्यूब चॅनलला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे, बरेच विद्यार्थी याचा यूज करत आहेत. आणि छोटा व्हिडिओ आपण घेतो ज्याच्यामध्ये एकच क्वेश्चन, स्टँडर्ड क्वेश्चन डिस्कस केलेला असतो आणि त्याच्यामध्ये कुठले फॉर्म्युले वापरले काय त्याचं बेसिक पण आपण त्या ठिकाणी सांगतो. तर तुम्ही त्याला फॉलो करा, तुमचे काही क्वेरीज असतील, डाऊट असतील तर ह्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करा, आम्ही ते तुम्हाला कॉपरेट करू. आमचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, तो पण तुम्ही जॉईन करू शकता. आणि आमचे हे यूट्यूब चॅनल जे आहे त्याला तुम्ही लाईक सबस्क्राईब शेअर करू शकता, त्याच्यामुळं बाकी सगळ्यांना त्याचा फायदा होईल. थँक्यू.